महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचं दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी एक महत्त्वाचं पत्र निर्गमित झालेलं आहे. हे पत्र प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक विभाग सर्व, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व, अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह पथक प्राथमिक सर्व. या पत्राचा विषय आहे राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै 2023 पासून सुधारणा करण्याबाबत. त्याला संदर्भ वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 23/11/2023 देण्यात आलेला आहे. या पत्रामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की उपरोक्त विषयाबाबत वित्त विभागाचे संदर्भाधीन दिनांक 23/11/2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारित महागाई भत्त्यामध्ये सुधारणा व अनुज्ञेय महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने कळविण्यात येते की शासन निर्णयानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, सोबत प्रत देखील जोडण्यात आलेली आहे. शिक्षण उपसंचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे. आता मेन जो निर्णय या ठिकाणी झालेला होता 23 नोव्हेंबर 2023 रोजी राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात 1 जुलै 2023 पासून सुधारणा करण्याबाबत, याला संदर्भ देखील देण्यात आलेला आहे भारत सरकार वित्त मंत्रालय व्यय विभाग कार्यालय ज्ञानप 20 ऑक्टोबर 2023. शासन निर्णय राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालीन कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. शासन असे आदेश देत आहे की दिनांक 1 जुलै 2023 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 42% वरून 46% करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 1 जुलै 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीतील थकबाकीसह माहे नोव्हेंबर 2023 वेतनासोबत रोखीने देण्यात यावी. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याच प्रकारे यापुढे लागू राहतील. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित लेखा शीर्षाखाली ज्या उपलेखा शीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेख शीर्षाखाली हा खर्ची टाकण्यात यावा. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने उपसचिव महाराष्ट्र शासन